नमस्कार, खबर 24 तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आहे. आपण आहोत शहापूर शहरामध्ये. शहापूर शहरामध्ये आज मराठा मोर्चा निघाला आहे आणि जालना येथील जी घटना घडली त्याचा निषेध करण्यासाठी, तसेच आपल्या ज्या मागण्या आहेत त्या लावून धरण्यासाठी आज शहापूर शिवतीर्थ येथून एल्गार करण्यात आला आहे मराठा समाजाच्या वतीने. आणि हा मोर्चा आता शिवतीर्थावरनं तहसीलकडे निघालेला आहे. भव्य मोर्चा आहे. मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत. तर त्यासोबत शहापूर तालुक्यातील अनेक पक्ष आहेत, त्याचे पदाधिकारी आहेत, ते देखील या मोर्चात सहभागी होऊन त्यांनी देखील आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. मोठ्या संख्येने हे आंदोलन सुरू झालेलं आहे. हे निषेध मोर्चा रॅली आहे ती आता तहसीलकडे जात आहे. घोषणाबाजी चालू आहे. आपल्या मागण्यांची घोषणा देण्यात येत आहे. झालेल्या घटनेचा निषेध या निषेध रॅलीमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने हे मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. आपण समोर पाहू शकता जो मोर्चा आहे तो आता तहसीलच्या दिशेने निघाला आहे. पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवलेला आहे शहापूरच्या. सुरुवातीला पोलीस बंदोबस्ताने आणि पाठीमागे मोर्चेकरी आहेत जे घोषणाबाजी करत आता तहसीलकडे. करण्याची पत्र आपल्याला देतो तर ते आपण सरकारपर्यंत पोचवाय आणि आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवाय. तर जे काही झालं आहे सरकारकडनं ते निषेधार्थ आहे आणि त्यासाठी आमचा महाराष्ट्रातला सर्व मराठा समाज ह्या विरोध करतोय. तर ह्या ज्या गोष्टी केल्यात या अशा परत ओढा कामा नये. त्याच्यानंतर ज्या काही केशी आमच्या लोकांवर केलेल्या आहेत खोट्या त्या परत मागे घेण्यात याव्या. आणि ज्यांनी आमच्यावरती ज्या लाठी हल्ला केलेला आहे आमच्या लोकांवरती त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि आरक्षण आम्हाला लवकरात लवकर मिळावा यासाठी हा पत्र आम्ही तुमच्याकडे देतो आणि तुम्ही सरकारपर्यंत पोचवा यांची ही विनंती आहे.